शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल परब बोलतात, पाहूया. शासन वाढल्यानंतर हे वॉर्ड कसे वाढले आणि सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत दिलेले जे काही निकाल होते या सगळ्याचा संबंध घेऊन आज आमचे वकील यांनी युक्तिवाद मांडला की निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणुका घ्यायला सांगितलेल्या आहेत आणि शासनातर्फे जो कायदा आणला गेला तो चुकीचा आहे अशी बाजू आज निवडणूक आयोगाच्या वतीने देखील आणखीन आमच्या वतीने देखील मांडण्यात आली आणि स्पष्टपणे हे निदर्शनास आणून दिलेलं आहे की लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी जो 236 वॉर्डचा जो डिलिमिटेशन जे केलं गेलं होतं ते अतिशय योग्य आहे, त्याच्यामुळे न्यायालयाला त्यांनी परवानगी द्यावी. ही सगळी सुनावणी आज पूर्ण झालेली आहे, सरकारचं म्हणणं देखील न्यायालयाने ऐकून घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित त्याचा निर्णय येईल. निवडणूक आयोगाने आज एंट्री केली आणि निवडणूक आयोगाने आज ही भूमिका सुद्धा त्याच्यात मांडली. तुम्ही सांगितलं की सरकारकडून येणारी जी अधिसूचना त्याला आम्ही बांधील आहोत किंवा सरकारकडे येणार असं आहे की कायदा असतो त्याला ते बांधील असतात, परंतु कायदा बरोबर आहे का चुकीचा आहे हे मांडणं आमचं काम आहे आणि सरकार आम्ही कोर्टाच्या समोर ते मांडलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे